नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींची सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामींची सेवा दररोज तुमच्या घरात करतच असाल आणि त्या सेवेमध्ये तुम्ही तारक मंत्र नक्कीच बोलत असाल सकाळी बोलत असाल किंवा संध्याकाळी बोलत असाल आणि जर तुम्ही तारक मंत्र बोलत नसाल तर आजपासूनच मंत्र बोलायला सुरुवात करा मित्रांनो तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते हा तारक मंत्र आपल्याला स्वामींनी दिलेला आहे तारक मंत्र म्हणजेच आपल्याला तारून नेणारा आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवणारा हा तारक मंत्र असतो तारक मंत्र म्हणजेच साक्षात स्वामींचे चमत्कारी बोल आहेत मित्रांनो तुम्ही तारक मंत्र अवश्य घरात बोलायला सुरुवात करा आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्र बोलताना तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे या उपायाने तारक मंत्राची शक्ती अजून वाढेल तुम्हाला याचा प्रभाव अजून जास्त मिळेल स्वामींची कृपा जास्त होईल तुमचे रक्षण याने होईल मित्रांनो तुम्ही जेव्हा तारक मंत्र बोलाल तेव्हा तुम्हाला तारक मंत्र बोलण्याआधी आपल्या समोर एक पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे किंवा एक वाटीभर पाणी आपल्या समोर ठेवायचे आहे म्हणजे तुम्ही देवघरासमोर तारकमंत्र बोलत असाल तर देवघरामध्ये एक तांब्या किंवा एक ग्लास किंवा एक वाटी पाण्याच्या ठेवायच्या आहे आणि मग तारकमंत्र बोलायचा आहे तारकमंत्र तुम्ही एक वेळेस अकरा वेळेस बोलू शकतात जेवढी तुमची शक्ती असेल तसं तुम्ही तारकमंत्र बोलावा तारकमंत्र एक वेळेस बोलला तरी चालेल तारकमंत्र बोलून झाल्यावर ते पाणी तुम्ही स्वतः थोडे प्या घरातल्या सगळ्या सदस्यांना थोडे थोडे प्यायला द्या आणि उरलेले पाणी घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये सगळ्या रूममध्ये तुम्ही ते पाणी शिंपडावे याने घरातली बाधा अडचणी कटकटी संकट समस्या निघून जातील सगळ्यांचे आरोग्य हळूहळू चांगले व्हायला लागेल मित्रांनो एक दिवसात तर चमत्कार होणार नाही पण जसं जसं तुम्ही हा उपाय आणि तारकमंत्र घरात बोलायला सुरुवात कराल हा उपाय करायला सुरुवात कराल तसं तसं तस तुम्हाला फरक घरात जाणवायला लागेल बदल व्हायला लागतील अनुभव यायला लागेल तर विश्वासाने मनोभावाने हा उपाय आणि तारक मंत्र घरात अवश्य बोलायला सुरुवात करा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद